प्रतीक, तुझ्या आयुष्यातला हा अतिशय महत्त्वाचा क्षण, ते म्हणूनच होत आहे का असं? नाही, मी स्मार्ट दिसण्याचा प्रयत्न. नाही तर तू आहेस. बरं, स्मार्टवरून मी निश्चितच सांगू इच्छिते की अगदी वयाच्या 7व्या वर्षापासून तू अभिनयाला सुरुवात केलीस, त्यानंतर हॉलिवूड चित्रपटात सुद्धा प्रतीकने काम केलेलं आहे, भूमिका केलेली आहेत, आणि ते सुद्धा तिकडचे खूप नामवंत दिग्दर्शक आहेत. तर अशा एकंदरीत पार्श्वभूमीवरती आता फतवा हा चित्रपट येतोय. या संदर्भात मॅम, मी सुरुवात करताना सगळ्यात आधी मला खूप आभार मानायचे आहेत साहेबांचे, कारण साहेबांनी जे ज्या प्रकारे साहेबांनी सहकार्य केलं, ज्या प्रकारे त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, म्हणजे हे शब्दात मांडण्यासारखंच नाही आहे. हे काहीतरी शब्दाच्या पलीकडचं आहे. अगदी कोणाला मी सांगावं इंडस्ट्रीत की मला असे असे एक साहेब आहेत आणि ते मला एवढा सपोर्ट करतात, ती कोणाला तरी दंतकथा वाटेल. म्हणजे माझं वय बघता आणि मी ज्या गोष्टी सांगतोय त्या बघता कोणालाही विश्वास बसणार नाही. आज नंतर बसेल, पण आत्तापर्यंतची गोष्ट. अगदी कोविड आला, माझे काही टीम मेंबर्स दगावले, क्लायमॅटिक चेंजेस आले, खूप गोष्टी झाल्या. माझे कितीतरी ॲक्सिडेंट्स झाले मध्ये, आय डोंट नो काय होत होतं. या सगळ्या गोष्टीतनं पार पडताना साहेब आमच्या मागे भक्कमपणे उभे होते. सर्वप्रथम मी हे बोलण्याआधी त्यांचे आभार मानील आणि आता मी फतवाबद्दल बोलतो. निश्चित. तर मॅम, आम्ही चित्रपट घेऊन येतोय फतवा, आणि मला माहिती नाही मी आज सांगायला पाहिजे की नाही, पण याची आम्ही सुरुवात 4 वर्ष आधी केली होती. 4 वर्ष लागले मला इथपर्यंत यायला, कारण मॅम ही जी इंडस्ट्री आहे याला मी एक चक्रव्यूह म्हणून बघतो, कारण मी या इंडस्ट्रीत नवीन आहे, प्रस्थापित नाही आहे, आणि त्यात अगदीच नॉन फिल्मी बॅकग्राऊंडमधून आलो आहे, माझं प्रोडक्शनही नवीन आहे, तर मला हे चक्रव्यूह भेदण्यासारखा अनुभव होता. ते अजूनही मी भेदलं नाही आहे, कदाचित ते रिलीज नंतर मला वाटेल, पण अनुभव फार छान होता, खूप मला शिकायला भेटलं. बरेच लोक म्हणतात की तू कितव्या वर्षी सुरुवात केली होती. हो, मला ते विचारायचं होतं, वय काय तुझं प्रति? माझं वय सध्या 24 आहे. अगदी बिलकुल 24 वर्षांचा आहे. किती छान, किती अभिमानाची गोष्ट आहे की 24व्या वर्षी तुझा पहिला चित्रपट, लेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, कथाकार, गीतकार म्हणून, वा. बिलकुल. मला बरेच लोक विचारतात की 24व्या वर्षी किंवा तू 7व्या वर्षी राज्यनाट्य करत होता कसं काय, तर यासाठी माझे वडील कारणीभूत आहेत, ज्यांना मी माझा गुरु मानतो.